विद्यार्थी मित्रांनो, समीकरणात आपण आता शाब्दिक उदाहरण बघणार आहोत. एका पूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो तर तो अपूर्णांक कोणता. आता आपण उदाहरण वाचताना सुरुवातीला पहिल्या अटीचा विचार करू. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा म्हणजे आता आपल्याला अंश माहिती आहे का? नाही तर आपण अंश मानायचा. अपूर्णांकाचा अंश एक्स मानू, म्हणून त्या अपूर्णांकाचा छेद बरोबर, बघा छेद हा अंशापेक्षा 12 ने मोठा आहे म्हणजे अंश एक्स, तर छेद 12 ने मोठा आहे म्हणजे 1/12 हा आला छेद, म्हणून तो तयार होणारा अपूर्णांक बरोबर 1/12. ह्या झाला आपल्या दिलेल्या पहिल्या अटीचा उपयोग. आता दुसरी अट काय आहे की त्याच्या अंशातून 2 वजा करू व छेदात 7 मिळवू. दिलेल्या दुसऱ्या अटीवरून समीकरण तयार करू. अंशातून 2 वजा करू आणि छेदात 7 मिळवू. 1/12/7 तर काय होत आहे की ते 1/2 या गुणोत्तराशी सममूल्य होतं. 1/2 या गुणोत्तराशी सममूल्य होतं. आता आपण दिलेल्या दोन्ही अटींवरून समीकरण मांडले. आता ह्या समीकरणातला आपण चलाची किंमत काढूया. x + 2 / x + 12 = 19 = 1/2. पुढे काय करणार आपण? तिरकस गुणाकार. दोनाने x - 2 ह्या कंसाला गुणूया तर एकाने x + 19 ह्या कंसाला गुणूया. दोनाने गुणल्यानंतर 2 × x = 2x, 2 × 2 = -4. एकाने कोणत्याही संख्येला जर आपण गुणलं तर उत्तर आपल्याला तीच संख्या येत असते. आता ती संख्या म्हणजे काय? तोच कंस x + 19. आता आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला निरीक्षण करा. 2x + 4 = 1/19. जर डाव्या बाजूचा 1 चा लोप झाला तर आपल्याला उजव्या बाजूला फक्त 1 चल मिळेल आणि ती किंमत डाव्या बाजूची येणारी किंमत म्हणजे त्या चलाची उकल होईल. म्हणून 2x + x + 4 = x + 1/19. काय केलं आपण? समीकरणाच्या दोन्ही बाजूतून एक्स वजा केले. एक्स गेला, 2x मधून एक्स गेले तर उरला एक्स. -4 जशीच्या तसे डाव्या बाजूला +19. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूत 4 मिळवू. x + 4 = 4 = 19 = 4. 4 + 4 गेले, x = 19 × 4. 9 × 4 = 13. 13 × 3 = 1. 1 × 1 = 2 म्हणजे 1 ची किंमत काय आली? 23. आता x म्हणजे काय होता? x = आपण अंश मानलेला होता म्हणून अंश = किती आले? 23. याच्या पुढे आता आपण छेद बघा. छेद आपल्याकडे काय होता? 1/12. 1/12 छेद = 1/12. x = 23 ही किंमत ठेवू.
म्हणून एक्स अधिक बारा बरोबर तेवीस अधिक बारा बरोबर तीन आणि दोन पाच, दोन आणि एक तीन, पस्तीस. तर हा आला आपला छेद, अंश आला आपला तेवीस, छेद आला आपला पस्तीस, म्हणून तो अपूर्णांक बरोबर तेवीस छेद पस्तीस. अशा पद्धतीने आपण वयाची उदाहरणे, अपूर्णांकाची उदाहरणे, चौकोन किंवा त्रिकोणाची बाजू करणं या पद्धतीने सोडवू शकतो.